बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग. वा. बेहरे लिखित एक कथा, यक्षप्रश्न. अगदी न घाबरता सारे काही सांगा, मी स्टेथॉस्कोपची चाळा करत म्हणालो. पण मी मुळीच घाबरले नाही डॉक्टर, समोरच्या मुलीने सहजगत्या उत्तर दिले. त्या तिच्या उत्तरावर मला एकदम काही बोलायला सुचलेच नाही. मला मिळालेल्या त्या धक्क्याला मी लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्या चाणाक्ष पोरीने वाटल्यास बाईने म्हणा तो ओळखला होता. ती आवाज सौम्य करीत आणि आवाजातली खर साफ करीत म्हणाली, डॉक्टर तुम्हीच सांगा, यात घाबरायसारखं आहेच काय? स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा मूल हे व्हायचंच, आटापिटा केला तर ते व्हायचं लांबतं एवढंच. रसोत्पत्तीच्या वेळी फ्रेंच लेटर्स किंवा पेसरी वापरण्यातली व्यवहारी रसिकता दाखवली तर कदाचित टाळता येईल मूल होणे. पण खरे सांगू, इच्छा असूनही मला ते जमले नाही. अमुक वेळेस आपल्याला एकत्र यायचं या कल्पनेने साधनसामग्री तयार करून पुरुषाची वाट पाहायची यासारखी घाणेरडी गोष्ट मी कोणतीच मानत नाही. बरे, एकत्र येण्याइतकी मनाची स्थिती होते तेव्हा शय्येवरून उठून ती साधने वापरण्याइतकी मी अरसिक होऊ शकले नाही. काहीही असो, मला दिवस गेले आहेत आणि त्यातून मला सुटका व्हायला हवी आहे. मला गंगूबाईंनी तुमची शिफारस केली म्हणून मी पहिल्यांदा तुमच्याकडे आले. मला मोकळी करा लवकर. मी क्षीणपणाने हसलो. मी काही अगदी हरिश्चंद्र नाही. असल्या सुटका करायचे प्रसंग माझ्यावर अनेकदा आलेले आहेत. जेव्हा जेव्हा मला ह्या सुटकेतून काहीतरी भले झालेले दिसणार असेल तेव्हा कायदा आणि नीती झुगारून मी खुशाल हे काम केलं आहे. पण अशा कामासाठी येणारे पेशंट एकटे नसतात, इतके बोलभांड नसतात. त्यांच्या नजरेत अजिजी असते, आगतिकता असते. त्यांनी काही बोलण्यापूर्वी सारे काही समजलेले असते. कुणी फसवलेले असतात. स्त्रीत्वाचे विकल स्वरूप धारण करणाऱ्या स्त्रियांना सोडवणे जेव्हा महत्त्वाचे वाटे तेव्हाच मी असले कर्म केलेले होते. समोरचा मामला अजब होता. आपल्या तोंडाने आपले पाप एवढ्या अर्धांडपणे सांगणारी ही महाराष्ट्रीय मुलगी मला थक्क करून गेली होती. उंचीनं रूपानं अगदी सामान्य सावळी करारी अशी ही मुलगी अगदी टाकाऊ नव्हती, तशीच लक्ष वेधण्या इतपत बरीही नव्हती. दात पुढे आलेला होता, केस अपरे होते, ओठावर लव होती आणि मानेच्या खाली एक काळा डाग होता. हे सारे असले तरी नीटसपणे पांढरे शुभ्र कपडे पेहरणारी ही मुलगी बोलू लागली की तिच्या धारदार लयबद्ध आवाजाने मात्र खोलीतले सारे काही फिके पडावे असे आगळे आवाजदार व्यक्तिमत्व तिला होते. तिला वर खाली न्याहाळत मी म्हणालो, तुमचे नाव? उत्तर जरा गोंधळे. मंदाकिनी गोडबोले. ब्राह्मण कोकणस्थ? ॲबॉर्शनच्या दृष्टीने ब्राह्मण मराठ्यात काही फरक असतो काय? मी चमकून सावरलो आणि म्हणालो, जातीमुळे फरक पडतो असे नाही, पडतो तो पाऊल वाकडे पडण्याच्या संधीत. माझे पाऊल वाकडे पडलेले नाहीत. मग तुम्ही विवाहित आहात? नाही. विवाहाशिवाय तुम्ही आई होऊ पाहता आणि तरीही तुमचे पाऊल घसरले आहे असे तुम्हाला वाटत नाही? मुळीच नाही. आपण घसरगुंडीचा खेळ खेळतो तेव्हा जेव्हा घसरतो त्यात आणि नकळत किळीच्या सालीवरून घसरण्यात फरक आहे असं नाही वाटत? म्हणजे असे काही होईल याची कल्पना होती तुम्हाला? अर्थात? आणि तरी हे घडू दिलं तुम्ही? मघाशीच सांगितलं, जेव्हा मी आणि मोती एकत्र आलो. मोती कोण? माणूसच आहे, माझा मित्र आहे. सांगू दे मला. काय सांगत होते बरं मी? जेव्हा मी आणि मोती एकत्र आलो तेव्हा संतती प्रतिबंधक साधने वापरायचे विसरूनच गेले मी. म्हणजे त्यापूर्वी वापरत होतात? होय ना, म्हणूनच हा प्रसंग एवढ्या उशिरा आला. म्हणजे यापूर्वी तुमचा पुरुषांशी संबंध आला होता?
मंदा हसली, विकटपणे हसली. तिची मान अकारण खाली आली. डॉक्टर, हे सांगितलंच पाहिजे का? सांगितलं तर बरे. मी एवढंच सांगतो की हे सारे सर्वथा गुप्त राहील. ठीक आहे डॉक्टर. चेहऱ्यावरून रुमाल पुसला गेला. आवाज मृदू झाला. माझे वय काय असेल डॉक्टर? 25. नाही डॉक्टर, 35. 35. योग्य वेळेला लग्न झाले असते ना, तर यावेळेला माझ्या मुलीचे लग्न झाले असते डॉक्टर. माझं रूप तुम्ही पाहताच आहात. लग्न झाले नाही म्हणजे कुणी खटपटच केली नाही, शिवाय नोकरी लागली लगेच रेशनिंगमध्ये. मग काय, एवढ्या कमावत्या मुलीच्या लग्नाची कुणाला घाई? घरचे दारिद्र्य, माझा पगार म्हणजे पर्वणीच झाली त्यांना. मुलीचे लग्न करायचे असते अशी मुळी कल्पनाच विसरली गेली. लग्नाचे कुणी नातेवाईकांनी बोलणे काढले की वडील हसून म्हणायचे, जमवील तिचे ती. या माझ्या रूपावर सुद्धा एक बिजवर कारकून फिदा झाला आणि लग्न करायला तयार झाला माझ्याशी. मी वडिलांना सांगितलं. मला वाटलं बिनहुंड्याचे लग्न तेव्हा आई वडील खुश होतील, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही मला. रात्री त्यांच्या हलक्या आवाजातले बोलणे ऐकून माझी खात्री पटली की माझे लग्न व्हायला नको हे त्यांना. पुढे मग मीही नाद सोडून दिला. लग्नाचा नाद सोडून दिला तरी दुसऱ्या कुणाच्या लग्नाला गेले, ओळखींच्यापैकी कुणाचे लग्न झाले, नव्या जोडप्यांचा शृंगार पाहिला, सिनेमातले प्रेम प्रसंग पाहिले, कादंबरीतली प्रणय वर्णने वाचली, मराठी मासिकातल्या कामकथा वाचल्या की शरीरात काहीतरी ढवळते असं वाटू लागे. कुठल्या तरी पुरुषावर बलात्कार? हसलात डॉक्टर? बलात्कार काय पुरुषच करतात? अहो, बाईसुद्धा करू शकेल. पण काही जमत नव्हतं, मनाचा ताण असह्य व्हायचा. अशा वेळेला शास्त्रीबुवा भेटले. कोण शास्त्रीबुवा? आमचे हेड क्लार्क. 50 वर्षांचे वय, 4-2 मुलांचा संसार. खरं सांगू, त्या बत्थड म्हाताऱ्याला मी स्पर्श कसा करू दिला कोण जाणे. तोल गेलेल्या अवस्थेत त्याने दाखवलेल्या सहानुभूतीने मी विरघळले. त्याच्या सांत्वनाने माझा मानसिक आजार बरा होऊ लागला. त्याचा स्पर्श बरा वाटला मला. रोमांच फुलले नाहीत तरीसुद्धा सुख वाटायचे. त्याच्या दाढी मिशा ओंगळपणा बोचला नाही. शिवाय ऑफिसातल्या रुक्ष कामकाजात त्याच्या सहानुभूतीने जरा स्वास्थ्य मिळायचे. आम्ही एकत्र कसे आलो देव जाणे. ऑफिसात जास्त काम करायच्या निमित्ताने अंधारलेल्या संध्याकाळी आलो खरे. खरे नाते, स्त्रीनी पुरुष, वय, धर्म, रंग या साऱ्या मामूली गोष्टी. मला पुरुष स्पर्श हवा होता. माझ्या मामूली रूपाचे अप्रूप वाटावे एवढे शास्त्रीबुवा वयस्क होते. त्या तारुण्याच्या तृप्तीने अंतरंगात सर्व सर्व फरक घडून गेले. शास्त्रीबुवा बदलून गेले. तेव्हा सभ्यपणाच्या बुरख्याखाली शालीन खाल मानेनं ती आग मी थंड केली. स्त्रीला काही करावेच लागत नाही, केवळ स्त्रीत्व पुरते. रंगरूपाचा विचार करणारे व या शहानपणाचा विचार करणारे पुरुष या दुनियेत थोडे. माझ्या स्त्रीपणावरही लुब्ध होणारे जागोजाग पसरले होते व माझ्या टप्प्यात येत पुढाकार घेत संधी साधत तेव्हा तृप्तीचे हुंकार उठून जात. मला कळत का नव्हते की हे सारे भ्रमर एकाच वेडाने झपाटून माझ्याकडे येत. नाविन्य संपलं की पुन्हा परतत नव्हते, कारण माझ्याजवळ लगटून राहावे असं काही नव्हतं. सारी अवहेलना मी 4-2 वासना तृप्तीच्या क्षणात बुडवू पाहत होते, पण ती फिरफिरून वर येत होती. खरे सांगायचे तर एखाद्या मामूली माणसाचा 10-5 मुलांचा संसार करणे हे सुद्धा मी त्या क्षणी सुखावह मानले असते. पण दिवस लोटावे लागत होते. दारिद्र्यातल्या कदांनात कपडे, घर, करमणूक यातल्या अतीव काटसरीत सुखाचा होश फक्त एकदा एकदाच मिळे. कुतूहलामुळे म्हणा किंवा वासना आंधळी असते म्हणा, एखादी वेळी असे काही जमून येऊन मनमुराद शरीर सुख मिळे तेव्हा अशाच एका दिवशी मोती माझ्याकडे आकृष्ट झाला. आमच्या ऑफिसात नुकताच आलेला तो एक सिंधी निर्वासित.
वय असेल 20-25, तो सांगतो 30 म्हणून. का? तर माझ्यापेक्षा फार कमी वय भासू नये म्हणून. कोवळा चेहरा आहे, सडपातळ अंगलट आहे, भोळा भाव आहे. ज्या वेळेस तो प्रथम ऑफिसात आला तेव्हा मी आणि तो दोराच्या दोन टोकांना होतो. साम्य म्हणून कसलेच नव्हते आमच्यात. ही दोन टोके अशीच लोंबकळायच्या ऐवजी जवळ आली, एवढेच कशाला, त्या दोराची गाठ बनली. क्षणभर समोरच्या त्या स्त्रीच्या डोळ्यात आसक्तीचे पाणी तळू लागले, चेहऱ्यावरचा प्रौढ भाव लोपला. जेव्हा पुरुषाच्या स्पर्शासाठी स्त्री व्याकुळते तेव्हाचे सौंदर्य आणि लाडकावा अवतीर्ण झाला. चंद्रप्रकाशाने दगडाला सौंदर्य येते तसेच त्या स्मृतीने तिच्या कृपतेला सुंदर केलं. मोती एकाकी होता, फाळणीनं त्याचं सारं हिरावून घेतलं होतं, समृद्धी आणि सारी नात्याची माणसे. माझ्यात त्याने काय पाहिले कुणास ठाऊक, पण तो जो ऑफिसात आला त्या क्षणापासून माझ्या निकट आला तो. चांगल्या देखण्या श्रीमंत कोवळ्या आणि त्याच्या जातीपातीच्या मुलींमधून त्याला मी का बरे आवडले असेन? आसरा घ्यायला माझी सावली त्याने का शोधली? मला वाटले अन्य पुरुषांप्रमाणे हाही कोवळा तरुण केवळ शरीर कुतूहलामुळे तर जवळजवळ सरकत नसेल. मी फारशी दखल घेतली नाही, तरी त्याच्या डोळ्यातल्या एकाकीपणाने मला अशी दुराव्याची वागणूक त्याला देवेना. आमच्या मैत्रीला तडे जाण्यासारखे नव्हते, फक्त त्याच्या बेबंद आकर्षणाला आवरायचं कसं हा प्रश्न होता. कुठल्याही तरुण बाईला खरे पाहता हे अभिमानाचेच वाटायला हवे. आपल्यापेक्षा तरुण देखणा इमानदार तरुण आपल्या नादी लागला हा वास्तविक केवढा आनंदाचा भाग. मला कधी नव्हे ते आनंदाचे कौतुकाचे क्षण मिळाले होते, नवे होश मला खाऊन टाकत होते, मला नवे अवयव फुटले होते. मी सुंदर तर नाही असे सुद्धा मला कधी कधी वाटायला लागले होते. जागेपणी झोप यावी आणि झोपेतून जाग यावी असा आयुष्यातला तो काळ होता. माझी सारी सारी दुनियाच बदलली. कधी नव्हे ते स्त्रीत्वाचे कौतुक, रूपाचे कौतुक, गुणांचे कौतुक झाले. स्त्रीला बुद्धीच्या कौतुकाची गरज नसते, पण तिच्या देहाचे कौतुक तिला खरे सुखावते आणि तिच्यात नवे सौंदर्य निर्माण करते. खरं सांगू, सारं वेडगळ होतं पण सुंदर होतं, किंबहुना वेडं होतं म्हणूनच सुंदर होतं. थोड्याच दिवसात मोती दूर निघून जाईल इतर सर्वांप्रमाणेच, म्हणून मीही व्हायला नको होतं, झपाटायला नको होतं मी. पण खरं सांगू, आयुष्यात प्रथम मिळालेल्या कौतुकाने मीही पेटून गेले. कदाचित याहीमुळे असेल, कदाचित प्रकृतीनेच मोती निराळा असेल. मोती दूर गेला नाही, उलट दिवसामागोमाग तो अधिकाधिक माझ्या सुखासाठी धडपडू लागला, माझ्या आवडी जपू लागला. हळूहळू त्याच्या प्रेमाला थोडा बोज आला आणि एक दिवस त्याने मला लग्न केव्हा करायचे ते विचारलं. बरं मग डॉक्टर, स्त्री पुरुष संबंधाला वयाचे महत्त्व नसेल. 60 वर्षांचा पुरुष 15 वर्षांच्या कोवळ्या मुलीशी शरीर संबंध करतो आणि 50 वर्षांच्या रंगरोपण केलेल्या थेरड्या वेशेकडे 20 वर्षांचे कोवळे गिराईक आले तरी समजण्यासारखे आहे. समाजाला आणि त्या व्यक्तीला त्यात वावगे वाटणार नाही. वयाचा संबंध तिथं नसतो, शरीराच्या एका सुखाच्या किमतीचा सवाल असतो. तारुण्य विकत घेतलं जातं थोडी वाजवीपेक्षा जास्त किंमत देऊन, पण लग्न तेही खुशीने, तेही काही अडचणीत सापडून नव्हे. मोतीसारख्या सुजान मुलाने आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या स्त्रीला लग्नाची मागणी घातली तरी काही वावगे वाटू नये? मुळीच वाटू नये. होय, तुम्ही अखेर एक पुरुष आहात, त्या दृष्टीने उपभोग्य वस्तू नाकारणे नामर्दपणाचे असेल. स्त्रीची दृष्टी निराळी असते, सुखास्वाद घेताना सुद्धा ती जोडीदाराच्या सुखात सुख मानते. मोतीच्या मनातील लग्नाच्या विचाराने मला धक्काच बसला. मी तो विचार उडवून लावला, त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण तो बदलला नाही आणि मलाही त्याचा सहवास सोडवेना. लग्न स्त्रीच्या, निदान माझ्यासारख्या स्त्रीच्या आयुष्यात केवढा भाग्याचा प्रसंग.
तरीही हे लग्न मला नको होतं. मोतीवर माझं मन बसलं होतं. मोती सुखी व्हायला हवा होता. मी त्याला सुखी केलंय. स्त्रीला देता येतील ती ती सर्व सुखे पुढाकार घेऊन मी त्याला दिलीत. पण लग्नाचा त्याचा हा हट्ट मी पुरवू शकणार नाही डॉक्टर. तो का माझ्यापेक्षा 15 वर्षांनी तो लहान आहे. वैद्यकशास्त्राला हे लग्न कदाचित मंजूर असेलही, पण डॉक्टर हे वय रंगरोपणात कपड्या लत्त्यात मी किती काळ लपवू शकेन. मोतीचं आजचं प्रेम माझ्या वाढत्या वयाबरोबर ओसरू लागेल. हे सारं खरं, पण मी याबाबतीत काय करू म्हणता? काय सांगू, मला दिवस गेले आहेत हे जेव्हा माझ्या ध्यानात आले तेव्हा मी हर्षाने नाचले डॉक्टर. स्त्रीला हवे होते ते मिळाले. पुरुषाची गरज संपली. माझ्या रक्ता मांसावर वाढणाऱ्या एका चिमण्या जीवाला वाढवायचे या माझ्या कल्पनेला पंख फुटले. मी ठरवले की त्या मुलाला मोठे करायचे. तो मोतीसारखा गोरा पान सुंदर असेल. त्याच्या डोळ्यांत पाहत राहायचे. त्याचे लाड कोड पुरवायचे. डॉक्टर, लोकांशी मला काय करायचं आहे? लोक मला बदचालीशी म्हणतील, पापी म्हणतील, मला काय त्याची पर्वा? आजवर तरी मला त्यांनी कुठे बरे म्हटलंय. मी त्या मुलाला वाढवणार होते. मला ते मूल हवंय डॉक्टर. त्याच्या आठवणीने सुद्धा माझ्या स्तनात काहीतरी चलनवलन होतंय. मग माझ्याकडे का आलात तुम्ही हे समजत नाही? मला हे मूल हवंय डॉक्टर, पण मोतीला मात्र मला दिवस गेले आहेत हे कळायला नकोय. मी आजवर लग्न नाकारलं, पण आता आता हे कळलं ना तर मोती लग्नाचा ध्यास घेऊन बसेल डॉक्टर. मग काय बिघडले? करून टाका लग्न. तुम्हाला मूल मिळेल, मोतीला तुम्ही मिळाल. माझ्या मुलासारख्या मोतीला मी लग्नाच्या गळ्यात कशी अडकवू डॉक्टर? मला आता कळले मोती मला एवढा का आवडला ते. मी त्याला निकट का येऊ दिले ते. मी त्याच्यावर प्रेम केलंय. प्रेम, माझ्यातले सारे मातृत्व त्याच्यामुळे जागे झालंय. डॉक्टर, मला मोती हवाय. माझ्यासारख्या वयातीत मुलीमुळे तो लग्नाच्या सापळ्यात अडकायला नकोय डॉक्टर. मी करू तरी काय? मोतीला सुख द्यायचे आणि त्याच्या आयुष्याचे वाटोळे करायचे नसेल तर कितीही हवा असला तर त्याचा अंश मला ठेवता यायचा नाही डॉक्टर. मला वाचवा, वाचवा मला. त्याच्या एखाद्या गोऱ्या गोमट्या मुलीबरोबर मी लग्न करून देणार आहे. जमले तर? आणि डॉक्टर, तेवढ्यासाठी मला सामर्थ्य हवंय. त्याचा अंश उदरात वाढवून हे कसे करणार मी? डॉक्टर, त्यांच्या अंकुराला पोटात ठेवून त्याच्याशी रक्ता मांसाचं नातं जोडण्यापेक्षा तो अंकुर नष्ट करून जे नातं जडेल ते हवंय मला. मला मोकळी करा डॉक्टर, मोकळी करा मला. माझ्या हातावर पाण्याने डबडबलेले डोळे टेकवीत ती अबला स्त्रीचे सामर्थ्य दाखवत होती आणि आपल्या पुरुषार्थाची मी कीव करीत होतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.